नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर. कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 8,000 तर बागायतीसाठी 18,000 मदत जाहीर. शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी, संजय राऊत यांचे विधान. तर राज्यसभेतील शिवसेना खासदारांची आसन व्यवस्था बदलण्याची शक्यता, विनायक राऊत यांचं वक्तव्य. प्रशासनाला हाताशी धरून मिरजेत भल्या पहाटे देशी दारू दुकाने सुरू. मद्यपींच्या त्रासामुळे महिला व विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. महाशिव आघाडीच्या समीकरणामुळे नाशकात महापौर पदाच्या निवडणुकीसाठीच्या हालचालींना गतिमान वेग. 7 नगरसेवक नॉट रिचेबल, स्थानिक नेते व आमदार चिंते. भाजपाशिवाय राज्यात कोणीही सरकार बनवू शकत नाही, महायुतीला बहुमत. मित्रपक्षांनी जनादेशाचा आदर करावा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विधान. राफेल प्रकरणी मोदी सरकारवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपकडून राज्यभरात निदर्शने. मिरजेत चोरट्यांचा धुमाकूळ. समतानगर परिसरात एकाच दिवशी 4 दुकाने फोडून हजारोंचा मुद्देमाल केला लंपा. पोलीस ठाण्याच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोबतची आजची भेट रद्द. मात्र उद्या दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी भेटणार. शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरांना लागली अखेरची घरघर. गुऱ्हाळ घरांना उभारी देण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज. एसबीएनचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट. तासगाव तालुक्यात टेंबू योजनेच्या पाईपलाईनमुळे द्राक्ष बागेचे नुकसान. संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.